नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जॉब गुरु आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो जिल्हा न्यायालयाची मेगा भरती सुरू झालेली आहे ज्याच्यामध्ये सिपाई लिपिक आणि स्टेनो ही पदं आहेत परंतु यापैकी मित्रांनो स्टेनोची जी आहे शॉर्टलिस्ट लागत नाही मित्रांनो बऱ्याच वेळेस शॉर्टलिस्ट लागलेली नाही आहे तर बाकी मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे ही शॉर्टलिस्ट जी आहे ती कशा पद्धतीने लागेल किंवा दोन हजार तेवीसमध्ये ही लागणार आहे की नाही किंवा मित्रांनो यासाठी काय मग तुम्हाला करावं लागणार आहे शॉर्टलिस्टमध्ये नाव येण्यासाठी शॉर्टलिस्ट म्हणजे नेमकं काय आहे त्याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला नक्की लाईक करा तर बघा मित्रांनो शॉर्टलिस्ट म्हणजेच काय तर या ठिकाणी मित्रांनो कॅन्डिडेटची स्क्रीनिंग टेस्टसाठी तुम्हाला शॉर्टलिस्ट केलं जातं तुमचे जे अर्ज प्राप्त झाले आहेत त्यामधून तर मग हे शॉर्टलिस्ट करण्याची काय पद्धत आहे दोन हजार अठराला मित्रांनो याचे काय निकष होते आणि दोन हजार तेवीस मध्ये मित्रांनो सध्या जे काय निकष देण्यात आलेली आहेत जाहिरातीमध्ये तीच माहिती आपण पाहणार आहोत जाहिरातीमध्ये जी माहिती दिली तीच माहिती मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो दोन हजार अठराला मित्रांनो त्यांनी काय म्हटलं होतं मित्रांची उच्च शैक्षणिक आहारता आणि शैक्षणिक श्रेष्ठत्व यावर आधारित त्यांची अल्पसूची म्हणजे शॉर्टलिस्ट तयार करण्याचा अधिकार उच्च न्यायालय राखून ठेवत आहे किंवा ठेवला आहे अल्पसूची म्हणजेच मित्रांनो काय शॉर्टलिस्ट तुमची तर दोन हजार अठराला ही मित्रांनो माहिती देण्यात आली होती दोन हजार तेवीसला काय दिलेलं आहे मित्रांनो शॉर्टलिस्ट लागेल की नाही किंवा शॉर्टलिस्ट मित्रांनो कशा पद्धतीने लागेल अशी माहिती कुठलीही दिलेली नाहीये फक्त मित्रांनो काय दिले पहा शॉर्टलिस्ट बद्दल सेवा प्रवेश परीक्षेसाठी उमेदवारांची अल्पसूची बनवण्यासाठी समुचित पद्धतीचा अवलंबन करण्याचे सर्व अधिकार उच्च न्यायालय राखून ठेवत आहे तर मित्रांनो शॉर्टलिस्ट बद्दल फक्त एकच वळ एवढी लिहिलेली आहे की समुचित पद्धतीचा अवलंबन करण्याचे सर्व अधिकार उच्च न्यायालय राखून ठेवत आहे दोन हजार अठरालाही तसंच म्हटलं होतं की उच्च न्यायालय हे अधिकार राखून ठेवत आहे परंतु त्याच्यामध्ये म्हटलं होतं की शैक्षणिक अहर्ता आणि शैक्षणिक होतं म्हणजे मित्रांनो जी पात्रता तुम्हाला ज्या पदासाठी दिलेली आहे त्यापेक्षा जर जास्त तुमच्याकडे शैक्षणिक श्रेष्ठत्व असेल तर त्याच्यावरती तुमची निवड केली जाणार होती दोन हजार तेवीसला तसा कुठलाही उल्लेख केलेला नाहीये किंवा असं स्पष्टही लिहिलेलं ले नाहीये की शॉर्टलिस्ट लागेलच म्हणून किंवा लागेल नाही फक्त अधिकार त्यांच्याकडे असणार आहेत म्हणजे मित्रांनो ते लावतीलही किंवा लावणारही नाहीत सर्व अधिकार कोर्टाने राखून ठेवलेले आहेत न्यायालयाने राखून ठेवलेले आहेत त्यानंतर मित्रांनो परीक्षेचा प्रकार रिक्तपासन स्थिती निवड प्रक्रियात बदल करणं वगैरे परीक्षा पु पुढं ढकलणं रद्द करणं असेल किंवा इतर कोणत्याही प्रकार प्रकाराच्या कारणाबाबत अधिकार राखून ठेवलेले आहेत याबाबत कोणत्याही मुद्राला कोणत्याही प्रकारच्या संदर्भात प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही त्यामुळे अल्पसूशी संबंधित कोणतेही अभिवेदन उच्च न्यायालयाद्वारा विचारार्थ घेतले जाणार नाही बघा मित्रांनो अल्पसूचीबद्दल कोणचंही अभिवादन जर केलं तर त्याबद्दल विचारात घेतलं जाणार नाही म्हणजे शॉर्टलिस्टबद्दल तर मित्रांनो आता कोर्ट ठरवेल की शॉर्टलिस्ट लावायची की नाही मित्रांनो सर्व अधिकार त्यांच्याकडे आहेत जर आता मित्रांनो शॉर्टलिस्ट लागली तर त्यानंतर मग तुमचं नाव येण्यासाठी काय काय या ठिकाणी करावं लागणार आहे तर बघा मित्रांनो जर या ठिकाणी शॉर्टलिस्ट लागणार आहे किंवा नाही लागणार जर लागेल असेल तर त्याबद्दल काय करायचं काय काय काळजी घ्यायची ती पुढं मी तुम्हाला सांगणार आहे परंतु त्याच्या अगोदर मित्रांनो माझ्या अंदानुसार अंदाजेनुसार शॉर्टलिस्ट लागेल की नाही किंवा लागणार की नाही त्याबद्दल माहिती आपण पाहूयात जी मित्रांनो शक्यता आहे जाहिरातीमधील जी माहिती आहे त्यानुसार तर बघा मित्रांनो अंदाजेनुसार तुम्हाला ही माहिती सांगतोय की जी माहिती आहे त्यावरनं लिस्ट लागण्याचे चान्स कमी आहेत मित्रांनो कारण की फी जास्त ठेवलेली आहे मित्रांनो जर लिस्ट लावायची असती तर मित्रांनो अगोदर त्यांनी फी जी आहे ती घेतली नसती आणि जसे मित्रांनो दोन हजार अठरामध्ये केले होते अगोदर फी त्यांनी घेतली नव्हती तुमची फॉर्म भरताना फी घेतलेली नव्हती मित्रांनो नंतर जे शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट झाली होती त्यांची फीस घेतली होती तर यावरती मित्रांनो तुम्हालाही काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता ही माझ्या मतानुसार माहिती मी तुम्हाला सांगितलेली की चान्सेस कमी आहेत म्हणून पूर्णपणे लागलंच असं नाही म्हणत मित्रांनो मी लागू शकते चान्सेस मित्रांनो या ठिकाणी ही जी परीक्षा फी आहे किंवा त्यानुसार मित्रांनो या ठिकाणी चान्सेस सांगितले तुम्हाला की लागण्याचे चान्सेस कमी आहेत मित्रांनो शॉर्टलिस्ट लागण्याची डायरेक्टली सर्वांना संधी दिली जाऊ शकते परीक्षा देण्यासाठी परंतु मित्रांनो कोर्टाने आतापर्यंत शॉर्टलिस्ट लावलेले आहेत मित्रांनो त्याच्यावरून काहीही सांगता येत नाही मित्रांनो एका अंदाजी तुम्हाला सांगितलेले आहे तुमची मतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता त्यानंतर मित्रांनो जर आता जर पुढं आपण जाव्यात थोडंसं की जर शॉर्टलिस्ट लागली तर मग नेमकं काय करायचं याच्यासाठी मित्रांनो तुमचं नाव येण्यासाठी काय करावं लागणार आहे काय काळजी तुम्हाला घ्यायची मित्रांनो तर त्याच्यामध्ये पहा मित्रांनो त्याची माहिती तुम्हाला मी पुढे देतो त्याच्या अगोदर एक उदाहरण पाहूयात आपण की दोन हजार तेवीस मध्येच मित्रांनो एक जाहिरात आली होती बॉम्बे हायकोर्टची ज्याच्यामध्ये सिपाई आणि हमाल पद ही होती मित्रांनो जवळपास एकशे अठरा ते एकशे वीस जागा काहीतरी होत्या मित्रांनो त्या पदांसाठी ज्याच्यामध्ये मित्रांनो शिपाई आणि हा समावेश समज होता त्यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेली होती सेम मित्रांनो प्रोसेस होती ऑनलाईन फॉर्म होते सेम मित्रांनो या ठिकाणी शॉर्टलिस्ट लागणार होती त्याची परंतु त्याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं नाव आलं नव्हतं त्यामुळे बरेच विद्यार्थी डिमोटिवेट आहेत की म्हणतात की या ठिकाणी कोर्टामध्ये फॉर्म भरल्यानंतर आमचं नाव येत नाही मित्रांनो दोन हजार अठरा सालचंही मी तुम्हाला पुढं सांगणार आहे मित्रांनो नाव कसे आले होते विद्यार्थ्यांचे तर ही दोन हजार तेवीसमध्ये एक शॉर्ट नोटिफिकेशन आली होती त्याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं नाव न आल्यामुळे बरेच विद्यार्थी मित्रांनो आमचं नावच येत नाही तर मित्रांनो नाव येतं मित्रांनो यावेळेस जागा जी आहेत जास्त आहेत ती एक छोटीशी भरती होती त्यामुळे बरेच कमी विद्यार्थी त्यामध्ये सिलेक्ट झालेली होती तर ही मोठी भरती असल्यामुळे याच्यामध्ये नाव येण्याची मित्रांनो तुमचे जास्तीत जास्त चान्सेस असतात त्यामुळे इथे तुम्ही मित्रांनो नक्की फॉर्म भरू शकता तर आता मित्रांनो बघा दोन हजार अठरामध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी शॉर्टलिस्टमध्ये नावं आली होती कुठल्या बेसिसवरती तुम्हाला मी वरती त्याचा क्रायटेरिया दाखवलेला आहे तर त्याच्यानंतर आता दोन हजार तेवीसमध्ये मग तुमच्या शॉर्टलिस्टमध्ये येण्यासाठी तुम्हाला काय काळजी घ्यायची तर अर्ज भरताना मित्रांनो अर्ज भरताना कुठलीही चूक करू नका अर्ज व्यवस्थित जी तुमच्याकडे माहिती आए, खरी माहिती आहे तीच तुम्हाला टाकायची शिपाई पदासाठी अर्ज करताना मित्रांनो कुठल्याही जिल्ह्यामध्ये एकच अर्ज भरा फक्त एकच अर्ज भरायचा जर दोन अर्ज भरले तर शेवटचा अर्ज तुमचा ग्राह्य धरला जाईल हे लक्षात राहू द्या हो त्याचनंतर मित्रांनो जिथं जागा जास्त आहे त्या ठिकाणी अर्ज करा ज्यांचा अभ्यास कमी आहे त्या विद्यार्थ्यांना सांगतोय मी ज्या ठिकाणी जागा जास्त तिथं तुम्ही चान्स घेऊ शकता जर तुमचा अभ्यास लेखी परीक्षाबद्दल कमी असेल तर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम मी तुम्हाला पुढं मित्रांनो सांगतो जे पेपर मित्रांनो काढू शकतील असे जे विद्यार्थी आहेत जर त्यांनी या ठिकाणी चांगला अभ्यास असेल तर ते कुठेही मित्रांनो अर्ज करू शकतील जिथं जागा कमी असतील तिथेही त्यांना अर्ज केला तरी काही या ठिकाणी टेन्शन नाही तर याच्यामध्ये मित्रांनो अर्ज करताना अजून एक गोष्ट लक्षात घ्या यामध्ये शिपाई हमाल दोन पद आहेत शिपाई पद जे आहे मित्रांनो सर्वत्र आहे फक्त मुंबई या ठिकाणी मित्रांनो हमाई हमाल हे पद आहे मुंबईमध्ये कुठं मित्रांनो शहर दिवाणी आणि सत्र न्यायालय मुंबई मुख्य महानगर दंडाधिकारी कार्यालय मुंबई आणि लघुवाद न्यायालय मुंबई या ठिकाणी मित्रांनो हमालची पदं जी आहेत ती ठेवण्यात आलेली आहेत आता मित्रांनो सर्वात महत्त्वाचं जर शॉर्ट लिस्ट लावली तर ते जो क्रायटेरिया आहे मित्रांनो आतापर्यंत चालत आलेला की शैक्षणिक श्रेष्ठत्व त्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे अर्ज भरताना जर तुम्ही समजा शिपाईचा अर्ज भरताय तर मग सातवी त्यांनी मागितलंय म्हणून फक्त दहावी बारावीचेच मार्क्स टाकू नका तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जी उच्च शैक्षणिक अहर्ता तुम्ही प्राप्त केलेली आहे ती टाकणं खूप गरजेचं आहे जर तुमच्याकडं दहावी आणि बारावी आहे मित्रांनो फक्त ठीक आहे तर तेही तुम्ही टाकू शकता इथपर्यंत असं नाही की मित्रांनो बारावी पास झालेले विद्यार्थी शॉर्टलिस्ट होत नाहीत तर होतात मित्रांनो परंतु या ठिकाणी शैक्षणिक श्रेष्ठत्व जे आतापर्यंत शॉर्टलिस्टमध्ये देण्यात आलेलं आहे मित्रांनो ते तुम्हाला टाकणं गरजेचं आहे जसं की मित्रांनो जुन्या विद्यार्थ्यांना माहिती असेल की जास्तीत जास्त उच्च शिक्षण असणारे विद्यार्थी जसं की पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले वगैरे त्यांचे शॉर्टलिस्ट होण्याचे प्रमाण जास्त असतात परंतु नवीन विद्यार्थ्यांना ही माहिती नाही ती फॉर्म भरताना चुका करतात की सातवी पास मागितलेले आहे मग सातवीचेच मार्क्स टाकून द्यायचे किंवा दहावी बारावीचे मार्क्स टाकून द्यायचे फक्त ग्रॅज्युएशनच टाकून द्यायचं तर मित्रांनो तुमचं जर यापेक्षा उच्च शिक्षण झालेलं असेल तर मित्रांनो ती माहिती तुम्हाला टाकायचे त्याचबरोबर तुमचे काय कोर्सेस झालेले असतील संगणकाचे तेही तुम्ही टाका टंकलेखन वगैरे तुमचं झालेलं आहे समजा तुमचं मराठी थर्टीज झाले आहे आणि इंग्लिश थर्टीज झालेलं आहे किंवा मराठी सिक्स्टी फोर्टी फिफ्टी असं जेवढं पण झालेलं असेल मित्रांनो तुमचं शिपाईपदाचा जरी फॉर्म भरताय तुम्ही लिपिकचा न भरता तर त्यासाठी देखील मित्रांनो सर्व माहिती टाकायची आणि काय अनुभव असेल तुमच्याकडं एक्सपिरियन्स असेल कुठला जो ते तुम्ही काम सोडलेलं आहे असे कामाचं टाका जर त्या ठिकाणी तुम्ही कामाला असाल तुम तर तिथलं तुम्हाला नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट अपलोड करावं लागतं ते मात्र तुम्हाला लागेल मग आणि जर एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहे तर त्याचं प्रमाणपत्र असेल तरच एक्सपिरियन्सची माहिती भरा किंवा टंकलेखन संगणक कोर्सचे जे प्रमाणपत्र आहे तुमच्याकडे तरच माहिती भरा मित्रांनो त्याची माहिती तिथं तुम्हाला देणं गरजेचं आहे आणि व्हेरिफिकेशनच्या वेळी देखील देणं गरजेचं आहे तर ही ॲडिशनल एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचे जेवढे जास्त असतील किंवा उच्च शिक्षण तुमचं जेवढं जास्त असेल ते सर्व तुम्हाला यामध्ये भरायचं आहे जेणेकरून मित्रांनो शॉर्ट लिस्टमध्ये येण्याचे चान्सेस या ठिकाणी तुम्ही वाढू शकतात आणि त्यांनी सांगितलेलंही की अर्ज करताना पात्रतेच्या निक निकाशानुसार किमान अहर्ता नमूद करणं बंधनकारकच आहे किमान अहर्ता परंतु जर तुमच्याकडे उच्च शैक्षणिक अहर्ता असेल तर त्यानुसार तुम्हाला ते, ते नमूद करण्याची स्वातंत्र्य देखील त्यांनी दिलेलं आहे तर ही झाली मित्रांनो एक महत्वाची माहिती त्यानंतर मार्क्स तुम्ही टाकताना जे तुमच्या डॉक्युमेंट्सवरती आहेत मित्रांनो तसेच मार्क्स टाका बरेचदा त्याच्यामध्ये देखील परत प्रॉब्लेम्स येतात शॉर्टलिस्ट झाल्यानंतर मित्रांनो तुमचे डॉक्युमेंट्स मागवले जातात व्हेरिफिकेशनसाठी मग तुम्हाला मित्रांनो परीक्षेला बसू दिलं जात नाही जर जा त्यामध्ये व्हेरिफिकेशनमध्ये प्रॉब्लेम आला तर त्यामुळे व्यवस्थित मार्क्स टाकायचे आहेत अर्ज चुकला तर परत एकदा एडिट करता येत नाही इथं लिहिलंय त्यांनी ॲप्लिकेशन तुम्ही सबमिट केल्यानंतर मित्रांनो त्यामध्ये कुठलीही दुरुस्ती तुम्हाला परत करता येणार नाही आणि जर काहीच प्रॉब्लेम असतील अजून यापेक्षा जास्त तुमच्या अर्जाबद्दलचे वगैरे तर तुम्हाला मित्रांनो जो टी शेचा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉल करून अजून अधिकची माहिती घ्यायची आहे तर मित्रांनो ही शॉर्टलिस्टमध्ये येण्याबद्दलची माहिती दिलेली आहे आता ह्याच्यावरूनच मित्रांनो शॉर्टलिस्ट लागल असंही काही नाही मित्रांनो फॉर्म तुम्हाला व्यवस्थित फक्त भरायचं हे महत्त्वाचं आहे आणि जे शैक्षणिक उच्च शैक्षणिक करत आहे तेवढी टाकायची तुम्हाला यापेक्षा अजून तुमचे काय जास्त मित्रांनो तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता यावरती काय प्रश्न असतील तर मला जेवढी माहिती आहे मित्रांनो ती तुम्हाला या ठिकाणी मी दिलेली आहे काय करता येईल त्याबद्दलची जर याबद्दल अजून वेळोवेळी जशी अपडेट येतील तशी तुमच्यापर्यंत देखील शेअर केले जातील मित्रांनो तर आता मित्रांनो या पदांबद्दल माहिती घ्यायची झाल्यास मित्रांनो याच्यामध्ये सिपायला तुम्ही एक अर्ज भरू शकता लिपिकलाही भरू शकता स्टेनोलाही भरू शकता वेगवेगळे अर्ज तुम्हाला मात्र करावे लागतात

आता याच्यामध्ये मित्रांनो निवडीसाठी आपल्याला माहित असेल पदाची तुमची स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे लेखी परीक्षा तीस गुणाची होईल आणि लिपिकसाठी चाळीस गुणाची होणार आहे तर त्याच्यामध्ये काय तुम्हाला अभ्यासक्रम त्यांनी दिलेला आहे जसं की इतिहास नागरिकशास्त्र विज्ञान भूगोल क्रीडा साहित्य व्याकरण आणि चालू घडामोडीच्या ज्ञानासह मित्रांनो या ठिकाणी हे प्रश्न तुम्हाला सामान्य ज्ञानावरती विचारले जातात तर इंग्रजी मराठीमध्ये हे प्रश्न असतात निगेटिव्ह मार्किंग वगैरे यायला नसते मित्रांनो तीस गुणाची परीक्षा होणार आहे लिपिक पदाची संगणकावरती देखील प्रश्न असणार आहेत तर आता मित्रांनो याच्यामध्ये जर मागील प्रश्न प्रश्नपत्रिका पाहिजे असतील तुम्हाला तर त्याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ मी बनवलेले आहेत पहा हा एक व्हिडिओ आहे सिपाईची प्रश्नपत्रिकाची माहिती दिलेली आहे आणि लिपिकचीही दिलेली आहे तर त्यासाठी तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक देतोय तिथून तुम्ही पाहू शकता आणि डिटेल अभ्यासक्रमासाठी देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत मित्रांनो यापेक्षा जास्त अजून काही प्रश्नाची उत्तर हवी असतील तुम्हाला तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता मित्रांनो सध्याच्या येणाऱ्या सर्व सरळ सेवा भरतींसाठी त्याचबरोबर जिल्हा न्यायालय भरतीसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर चालू घडामोडी एक्क्याऐंशी प्रश्नसंच हे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे आपल्याला माहीत असेल सध्या मित्रांनो जी केवरती देखील तुम्हाला प्रश्न जिल्हा न्यायालयाच्या पतभरतीमध्ये विचारले जातील तर चालू घडामोडीसाठी मित्रांनो टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार हे पुस्तक बनवलेलं आहे टी सी एस तुमची परीक्षा घेत आहे मित्रांनो तर त्याच्यामध्ये तुम्हाला पाच ऑक्टोबर दोन हजार तेवीसपर्यंतच्या चालू घडामोडी त्यांनी दिलेल्या आहेत त्याचबरोबर मित्रांनो टी सी एसचा चा लेटेस्ट एकोणऐंशी प्रश्नपत्रिका संच हे देखील त्यांचं पुस्तक आहे सरळसेवेच्या कुठल्याही भरतीसाठी तुम्हाला उपयोगी आहे याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी मागील टी सी घेतलेले ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांचा पॅटर्न कसा आहे किंवा मित्रांनो जे आतापर्यंत परीक्षा झालेले त्यामधून कसे प्रश्न आलेले त्यापैकी सात हजार चाळीस प्लस प्रश्नांचा समावेश करून दिलेला आहे तर या पुस्तकामधून तुम्हाला पाहायला भेटणार आहे की टी सी एस मार्फत मित्रांनो कसे प्रश्न येतात सध्या मित्रांनो टी सी एस जी परीक्षा घेत आहे त्यामध्ये मागील प्रश्नपत्रिकांमधून जास्त प्रमाणात प्रश्नांची पुढच्या एक्झाममध्ये मध्ये पुनरावृत्ती होते त्याच्यामध्ये रिपीट प्रश्न होत आहेत तर त्याचा अभ्यास तुम्हाला या लेटेस्ट एकोणऐंशी प्रश्नपत्रिका संचमधून होणार आहेत स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं नांदेडचं हे ही पुस्तक मित्रांनो तुम्हाला कुठल्याही बुकस्टोरमध्ये पाहायला भेटेल तिथून तुम्ही खरेदी करू शकता अजून त्यांची इतरही पुस्तकं आहेत जसं की मित्रांनो इंग्रजी व मराठी प्रश्नसंच ज्याच्यामध्ये इंग्रजी आहे मराठी व्याकरण जे आहे त्याच्यावरती टी सी एसने कसे प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यामध्ये एकूण प्रश्नपत्रिका जे आहेत पंच्याहत्तर प्रश्नपत्रिकांमधून समावेश करून मित्रांनो ही पुस्तक त्यांनी बनवलेलं आहे तर ही सर्व पुस्तकं तुम्हाला ऑनलाईन त्याचबरोबर बुकस्टोरमध्ये ऑफलाईन देखील पाहायला भेटतील तिथून तुम्ही खरेदी करू शकता धन्यवाद